घराबरोबर
तर आपण आपला परिसरही स्वच्छ ठेवावा लागेल. मग बघा गावापाप स्वच्छ होईल, गाव स्वच्छ तर राज्य स्वच्छ, राज्य स्वच्छ तर आपली भारत माता स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही विठ्ठल. माझा छोटा भाऊ रोहन आला आणि खूप मस्ती करो छोटा भाऊ रोहन आला आणि ती डाळ त्याची डाळ याच करायला लागला. आई धावत आली रोहनला सगळा राग रोहनवर काढला. रोहन बिचारा रडू लागला आणि आईला ती डाळ वेगळी करायला अख्खा दिवस गेला. दुसऱ्या दिवशी माझी शाळा होती, आई मला शाळेत घेऊन जात होती आणि रस्त्यात चालताना सहज माझी नजर एका कचरा गाडीवर गेली. एका कचरा गाडीवर गेली. मी म्हणलं हे काका काय करतायत, मला काही नीट कळलं नाही. मी अजून अरे काका काय करतायत, अशी किती घाण वास येतो, एवढ्या घाणी एवढ्या कचऱ्यात पण काका स्वतःच्या हाताने ओढला कचरा किंवा कचरा लाटतो कचरा वेगळा करतायत. मी धावत गेलो आई आई ते काका बघ काय करतायत. मी बोलला आई काल भावांनी दहा एकत्र केली तर तू त्याला एवढं मारल या काका, हे काका तर आपले स्वतःच्या हाताने कचरा वेगळा करतात, यांना चीड येत नसेल यांना राग येत नसेल. आई बोलली होरे मनीष तू बरोबर बोलतोय, आपण यांना मदत करायला हवी. तेव्हापासून माझ्या घरी कचऱ्याचे 3 डबे आहेत, तुम्ही पण तुमच्या घरी कचऱ्याचे 3 डबे ठेवा. कधी तुम्हाला प्रश्न पडलाच असेल का हे 3 कचऱ्याचे डबे का ठेवावे. अहो ओल्या कचऱ्याचे खत निर्माण होते, सुका कचरा घातक कचऱ्याचा रिसायकल होऊन रियूज होतो, पण प्लास्टिक वस्तू अशी आहे की रिसायकल होत नाही म्हणून आपण त्याचा वापरच टाळायला हवा. विठ्ठल मंडळी आपल्या नवी मुंबई महानगरपालिका अख्ख्या घरोघरी हिंडून घंटा गाडीद्वारे स्वच्छतेचा संदेश देते. ती कसा संदेश देते मग ऐका. Thank you.
मी स्वतः घाण करणार नाही. आणि दुसऱ्यालाही घाण करू देणार नाही. चला देशात आणू स्वच्छतेची क्रांती. तेव्हा आपल्याला सुख समृद्धी आणि स्वच्छतेचा शुभा.